बघा, या संदर्भात जरांगे पाटीलांची जे काय बोलायचं वगैरे, हा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. एक गोष्ट अशी असते की नेहमी एक ठराविक वर्ग हा टार्गेट केला जातो आणि हा वर्ग टार्गेट करून त्यांना मिसगाईड केलं जातो आणि मग अतिरेकी प्रवृत्तींकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणूनच शहरी नक्षलवाद हा एक भाग आहे आणि ह्याला आपल्याला तोंड द्यायला लागेल. आणि एका ग्लॅमरस नावाखाली हे सगळं चालतं आणि मुलांना चुकीच्या मार्गाकडे नेलं जातं, तर ती त्या चुकीच्या मार्गाकडे जाता कामा नये असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. आमचं पोलीस डिपार्टमेंट अत्यंत सजग असतं आणि त्याच्यामुळे वेळोवेळी ते याला प्रतिबंध करतं. आणि मी जसं आपल्याला सांगितलं मगाशी सुद्धा की यांचं मानसिक त्यांना आधार देण्याची गरज असते आणि विशिष्ट परिस्थितीने जे लोक एक वर्ग असा असतो की जो परिस्थितीमुळे कुठेतरी दबला गेलेला असतो आणि ह्या वर्गाकडेच मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला जातो, तर हे सामाजिक प्रश्न आहे आणि त्याला सामाजिक आपण उत्तर काढलं पाहिजे. सरांनी पाटील सरकारला दिलेलं अल्टिमेटम जे आहे बघा, या संदर्भात जरांगे पाटीलांची जे काय बोलायचं वगैरे, हा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि हा प्रश्न निश्चितपणे सुटेल याची मला खात्री आहे.